न्यूज चैनल आम्ही तुम्हाला शिवजयंती का उत्सव दाखवण्याचा प्रयत्न किया। जे शिक्षक बांधव होते ते शिक्षक बांधवांनी आपल्याला आपल्या मनोगतातून छत्रपति शिवाजी महाराजांचे कार्य आणि त्यांची जयंती आपण का साजरी करतो हे सांगण्याचा प्रयत्न करा। मी गणेश सावडतकर एमके साठी बुलढाणा। ओके सर, एमकेन या न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी आपल्याला विचारू इच्छितो की दरवर्षी आपण या शिवाजी हायस्कूलच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवता, यावर्षी आपले नेमकी काय संकल्पना आहे आणि कशा प्रकारे हा उत्सव आपण साजरा करता? छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जी आहे तर ती आपण महाराष्ट्रामध्ये उत्साहाने साजरी करत असतो, परंतु मागील दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी मला ती सुद्धा आमच्या शाळेत या ठिकाणी केवळ दोन तीन दिवसाच्या सरावानुसारच आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करत आहे। प्रत्येक आपला जो शिवजयंती साजरा ही जो कार्यक्रम आहे तो अत्यंत उत्साह साजरा करायलाच पाहिजे हे असं माझं मत आहे, आणि त्याप्रमाणेच आम्ही या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न करतो। काय सांगाल? आमच्या शाळेमध्ये दरवर्षी आपल्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोहळा अतिशय उत्साहाने गावातून प्रभात फेरी मिरवणूक काढून गज अश्व अशा प्रकारचं मोठा डामडोल असताना आम्ही छत्रपती शिवाजी राजांची जयंती मोठ्या उत्साहाने काढत असतो, आणि या निमित्ताने लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजी राजांचे विचार आमचा रुजवण्याचा आणि तो विचारांचा वारसा चालवण्याचा आमचा अनुभव आहे। छत्रपती सर्वांना माहीत झाले पाहिजे, अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी राजांची जयंती साजरी करणे हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। धन्यवाद। नियमांचं पालन करून आम्ही आमच्या शाळेमध्ये शिवजयंती साजरी करत आहे। शासनाचे सर्व निर्बंध असताना सुद्धा आम्ही आमच्या शाळेच्या प्रांगणामध्ये कोणत्याही प्रकारचे विद्यार्थ्यांना त्रास न होता
शासनाचे नियम पाळून या ठिकाणी शिवजयंती आम्ही या ठिकाणी साजरी करत आहोत. दरवर्षी साजरी करतो. दरवर्षीप्रमाणे साजरी करतो. कारण मुलांच्या अंगी असलेल्या सुखदुःखांना वाव देण्यासाठी आणि शाळेच्या नावाप्रमाणे आम्ही या ठिकाणी शिवजयंती या ठिकाणी उत्साह साजरी करतो.